पाडवी खाली कसा ताबडतोब सेंड आउट। सन्मान्य सदस्य आमशा पाडवी यांनी सांगितलं की उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पायमल्ली केले असल्याचे आदेशावर कुठलाही कारवाई न केल्याचे असे नमूद केले आहे। त्यामुळे मी सन्मान्य सदस्य व सभागृहाला सांगू इच्छितो की डिसेंबर 2019 मध्ये आपलेच पक्ष प्रमुख हे मुख्यमंत्री होते। त्यावेळेस मुख्यमंत्री मोदींनी निर्णय घेतला की जे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय लागलेला आहे तिथे जे अनुसूचित जमातीवर ज्यांनी व्हॅलिडिटी सादर केली नाही अशा लोकांना तिथे काढून टाकावं हा निर्णय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतला आणि सर्व त्या कर्मचाऱ्यांना तिथून बरतर्फ केलेला आहे। आणि त्याच्यानंतर 2019 मध्ये शासनाने अधिसंख्य पद निर्माण केली आणि अधिसंख्य निर्माण पद केल्यानंतर त्यांनी सांगितलं की जे कोणी आदिवासी ज्यांना अफेक्टेड झालेले आहेत त्यांच्या जागा आम्ही भरू आणि जे कोणी ओटीएसपीच्या आदिवासी आहेत ज्यांना बरतर्फ केले त्यांना अधिसंख्य पदावर निर्माण करू। आणि मी म्हणतो की अधिसंख्य पद निर्माण केली कशासाठी केली की ज्यांनी 15-20 वर्ष त्या मंत्रालयात सचिवालयात काम केल्यात अशा व्यक्तींना अशा कर्मचाऱ्यांना काढता येणार नाही मानवतेच्या दृष्टिकोनातून हा विचार केला गेला मुख्यमंत्री मोदींनी आणि उपमुख्यमंत्री मोदींनी की आपल्याला ह्यांनी 20-25 वर्ष सेवेत आहेत ह्यांना आपण करायला पाहिजे म्हणून अधिसंख्य पद निर्माण केली आणि अधिसंख्य पद निर्माण करून त्यांना रेग्युलाइज केलेलं आहे। परंतु आमच्या पाडवींचं म्हणणं आहे की आमच्यावर अन्याय झालेला आहे तसं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा कधीच आपण अवमान केलेला नाही। तर मी आपल्याला सभापती मोदींना सांगू इच्छितो की हा प्रश्न जेव्हा उद्भवला 1995 मध्ये हा प्रश्न उद्भवला होता त्यावेळेस 1995 मध्ये हा प्रश्न उद्भवला होता। ऐकून घ्या तो 1995 मध्ये हा प्रश्न मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना उपस्थित झाला होता तेव्हा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा वस्तुस्थिती माहिती आहे सगळ्यांना सरकारला माहिती आहे पाडवींना माहिती आहे कपिल जी तुम्ही अजून बोला घाल ना प्लीज पाटील साहेब पाडवी खाली बसा। आपण तुमची जी भरती आहे हे शासनाने सुरू केलेली आहे आम्हाला आनंद आहे की ज्या जागा रिक्त झालेल्या आहेत त्या जागा तुम्ही भरलेल्या आहेत। आम्हाला काही तुमच्याबद्दल ऑब्जेक्शन नाहीये परंतु जे आम्हाला अधिसंख्य पदावर तिथे ठेवलेलं आहे ते मी मुख्यमंत्री मोदींचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं मी मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्री मोदींचं अभिनंदन करेल की प्रश्न विचारा पाटील साहेब आघाडी सरकारने तो निर्णय घ्यायला पाहिजे होता तो घेतला नाही परंतु या सरकारने तो निर्णय घेतला अधिसंख्य पदावर जो ओटीएसपीच्या आदिवासी होते त्यांना अधिसंख्य पद निर्माण करून गेले आणि त्यांना रेग्युलाइज केलं। मी खरं मुख्यमंत्री मध्ये आपण दोघे खाली बसा पाडवी आपण रस्त्यावरच्या निदर्शनात नाही होत खाली बसा चला थांबा तुमचा मुद्दा बरोबर आहे खाली बसा तुमचा मुद्दा मांडलेला आहे त्याच्यावर उत्तर देणारे सगळ्यांची सहानुभूती तुमच्या बरोबर आहे असं सभागृहात समोरसमोर हमरी तुमरी करू नका शांत राहा आणि तुम्ही सुद्धा काय प्रश्न न विचारता बाकीची कशाला निगर बाजू सांगताय बोला मंत्री महोदय मंत्री महोदय बोलताना ते कोण ऐकत नाही पाडवी खाली बसा ताबडतोब सेंड आउट।